नमस्कार, 11:30 बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर। राज्यातल्या 10 महानगरपालिका आणि 26 जिल्हा परिषद निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर होण्याची शक्यता। या निवडणुकांसंदर्भात मुख्यमंत्री आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष दरम्यान आज बैठक। विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर देशभरातल्या बँकांमध्ये जमा झालेल्या ठेवींमध्ये कर बुडवलेल्या सुमारे 3 ते 4 लाख कोटी रुपयांचा भरणा झाल्याचा प्राप्तिकर विभागाचा संशय। गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि गोवा भाषा सुरक्षा मंच यांची युती। आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये युती करण्यासंदर्भात भाजपानं आपली भूमिका स्पष्ट करावी, उद्धव ठाकरे। रस्ते महामार्गावर अपघात प्रवण क्षेत्र निश्चित करण्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे राज्यांना निर्देश। आणि अफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटांच्या मालिकेत 50 ठार, 80 जखमी। आणि आता सविस्तर वृत्त। मुंबई महानगरपालिकेसह राज्यातल्या विविध महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होण्याची शक्यता आहे। राज्य निवडणूक आयुक्त जोसेफ सहारिया आज मुंबईत वार्ताहर परिषदेत या निवडणुकांसंदर्भात घोषणा करणार आहेत। या निवडणुका जाहीर झाल्यास राज्यात संबंधित क्षेत्रांमध्ये आजपासूनच आचारसंहिता लागू होईल। राज्यातल्या 10 महानगरपालिका आणि 26 जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकांमधल्या जागा वाटपासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यात आज मुंबईत बैठक होत आहे। या बैठकीत मित्रपक्ष शिवसेनेसोबत युती करण्याच्या मुद्द्यावर निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, तर जागा वाटपाच्या शक्यतेबद्दल भाजपा नेत्यांनी शिवसेनेच्या नेत्यांशी स्थानिक पातळीवर चर्चा करावी अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्याचं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे। राज्यातल्या आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांसंदर्भात स्थानिक पातळीवर त्या त्या जिल्ह्यांना निर्णय घेण्याचे अधिकार आणि स्वातंत्र्य देण्यात आलं आहे अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली। ते काल नांदेड इथं वार्ताहरांशी बोलत होते। मित्रपक्ष आणि सहयोगी पक्षांना सोबत घेऊन युती करून निवडणुका लढवाव्यात असंच भाजपाचं धोरण आहे असं ते म्हणाले। केंद्र आणि राज्य सरकारच्या विकासाच्या योजना राबवून आणि सर्वसामान्यांचा विश्वास संपादन करून भाजपानं नगरपालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून घवघवीत यश मिळवलं आहे। आगामी निवडणुकांमध्येही आपला पक्ष या यशाची पुनरावृत्ती करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर देशभरातल्या बँकांमध्ये जमा झालेल्या ठेवींमध्ये सुमारे 3 ते 4 लाख कोटी रुपयांच्या कर बुडवलेल्या उत्पन्नाचा समावेश असल्याचं सरकारला आढळलं आहे। ही रक्कम जमा करणाऱ्या ठेवीदारांच्या तपशिलाची छाननी करण्याचे आणि त्यांना नोटिसा पाठवण्याचे निर्देश प्राप्तिकर विभागाला दिले आहेत अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं वृत्तसंस्थेला दिली। 60 लाखांहून अधिक बँक खात्यांमध्ये सुमारे 2 लाख रुपयांहून अधिक रकमेच्या ठेवी जमा झाल्या असून या खात्यामधल्या ठेवीचं एकूण मूल्य सुमारे 7.5 लाख कोटी रुपये असल्याचं सरकारकडे उपलब्ध झालेल्या आकडेवारीतून दिसत आहे। तसंच निष्क्रिय बँक खात्यांमध्ये 25,000 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली। 8 नोव्हेंबरपासून 80,000 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड रोख रकमेद्वारे करण्यात आली। या सर्व ठेवींची सखोल छाननी केल्यानंतर त्यांची माहिती प्राप्तिकर विभाग, सक्त वसुली संचालनालय आणि कायदा अंमलात आणणाऱ्या इतर संस्थांना देण्यात आली आहे। उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर संपत्ती जप्त होत आहे। कानपूरमध्ये काल वाहन तपासणीदरम्यान 2 गाड्यांमधून तब्बल 10 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली। घटनास्थळी या गाड्यांमधल्या व्यक्तींना या रकमेबाबतची कागदपत्रं सादर करता न आल्यानं या दोघांना ताब्यात घेण्यात आलं। याबाबतची माहिती प्राप्तिकर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली। यापूर्वी मथुरा इथेही तब्बल 4,000 लिटर बेकायदा दारूचा साठा आणि 1,00,000 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती। समाजवादी पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद कायम असून अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही। समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यात झालेली प्रदीर्घ चर्चा काल निष्फळ ठरली। उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर अखिलेश यांची दावेदारी मुलायमसिंह यादव यांनी मान्य केली आहे। तसंच तिकीट वाटपाचे अधिकारी अखिलेश यांना असल्याबाबत मुलायम यांनी सहमती व्यक्त केली आहे।
मात्र पक्षाच्या अध्यक्षपदी आपणच राहणार असल्याचा आग्रह त्यांनी कायम ठेवला आहे. मुलायम सिंह आणि अखिलेश यादव यांनी पक्षाच्या चिन्हावर केलेल्या दावेदारीबाबत 13 जानेवारीला सुनावणी होणार आहे. आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा भाषा सुरक्षा मंच आणि शिवसेना या पक्षांनी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. पणजी इथं महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते सुदीन ढवळीकर यांनी ही घोषणा केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुभाष वेलिंगकर यांनी प्रादेशिक भाषेच्या संरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपातून बंडखोरी करत गोवा भाषा सुरक्षा मंच या पक्षाची स्थापना केली होती. लवकरच तीनही पक्ष जागावाटप निश्चित करतील असंही ढवळीकर यांनी सांगितलं. रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तसंच राज्य महामार्गावरील अपघात प्रवण स्थळांची निश्चिती करून त्याची माहिती केंद्र सरकारला द्या असे निर्देश रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व राज्यांना दिले आहेत. राष्ट्रीय रस्ते सुरक्षा परिषदेच्या बैठकीत ते नवी दिल्लीत काल बोलत होते. केंद्रीय रस्ते निधीतला 10% भाग हा रस्त्यांच्या सुरक्षा कामांसाठी ठेवण्यात आल्याचंही गडकरी म्हणाले. तसंच राज्य महामार्गावर भुयारी मार्ग आणि पादचारी पूल बांधण्यासाठीही विचार करण्यात यावा असं गडकरी यांनी सांगितलं. देशातल्या 800 अपघात प्रवण स्थळांची निश्चिती झाली असून त्यासाठी सरकारनं 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिले आहेत असंही ते म्हणाले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलांच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकार भर देत असून पोलिसांच्या कल्याणकारी योजनांसाठी सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 29व्या राज्य पोलीस दलाच्या क्रीडा स्पर्धेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते औरंगाबाद इथं काल औपचारिक उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. या स्पर्धेची सांगता उद्या होणार आहे. राज्य पोलीस दलातील 3000 खेळाडू यात सहभागी झाले आहेत. हिंगोली बस स्थानकात सुरक्षित पंधरवड्याची सुरुवात काल करण्यात आली. कालपासून 25 जानेवारीपर्यंत राज्य परिवहन महामंडळ हा सप्ताह साजरा करत आहे. सुरक्षा मोहीम केवळ पंधरवड्यापुरता मर्यादित न ठेवता ती निरंतर राबवावी असं आवाहन यावेळी हिंगोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांनी केलं. याप्रसंगी प्रवाशांसह हिंगोली आगारातील वाहक, चालक, तांत्रिक आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची आज 51वी पुण्यतिथी आहे. देशभरात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर देशाच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली. ही जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली. शांत आणि सौम्य वाटणाऱ्या शास्त्रीजींनी त्यांच्या करारी बाण्याचं दर्शन जगाला घडवलं. पाकिस्तानच्या आगळीकीला त्यांनी सडेतोड उत्तर दिलं आणि मूर्ती लहान पण कीर्ती महान ही उक्ती सिद्ध केली. देशासाठी शेतकरी आणि सैनिक यांचं असलेलं अनन्यसाधारण महत्व अधोरेखित करणारा जय जवान जय किसान हा नारा त्यांनी दिला. राजकीय नेत्यांना आवश्यक असलेल्या नैतिकतेचा आदर्श त्यांनीच घालून दिला. त्यामुळेच पंतप्रधान होण्यापूर्वी रेल्वेमंत्री असताना एका अपघाताची जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला. खऱ्या अर्थानं एक परिपूर्ण आदर्श नेता असलेल्या शास्त्रीजींचा ताश्कंद करारासाठी रशिया दौऱ्यादरम्यान निधन झालं. त्यांच्या निधनानं भारतासह संपूर्ण जग हेलावलं. लालबहादूर शास्त्री यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. लोकशाहीसाठी सुशासन अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी लोकांचा सहभागही महत्वाचा आहे. म्हणूनच रामभाऊ म्हाडगी प्रबोधिनीच्या वतीनं येत्या 24 आणि 25 जानेवारीला लोकसहभागातून सुशासन या संकल्पनेवर राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ विनय सहस्त्रबुद्धे यांनी काल दिली. मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. भाईंदर इथल्या केशवसृष्टीच्या ज्ञान नैपुण्य केंद्रात ही परिषद होणार आहे. 24 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत परिषदेचं उद्घाटन होईल असंही ते म्हणाले. राज्यातून 200 प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार असून विविध क्षेत्रातल्या यशोगाथाही यात सादर केल्या जातील असं सहस्त्रबुद्धे यांनी सांगितलं.
देहू आळंदी पंढरपूर पालखी मार्गाच्या तांत्रिक बाबींना काल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं तत्वतः मान्यता दिली. पालखी मार्गाचा अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल लवकर सादर करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. नवी दिल्ली इथं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात काल बैठक झाली. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं बांधण्यात येणाऱ्या देहू आळंदी पंढरपूर या 250 किलोमीटर मार्गाच्या विविध तांत्रिक बाबी संदर्भात सादरीकरण करण्यात आलं. पुणे, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यातून जाणाऱ्या पालखी मार्गावर 13 ठिकाणी पालखी थांबे आहेत. आषाढी एकादशी वारीच्या काळात या पालखी मार्गावरून जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा पुरवण्याबाबत तयार करण्यात आलेल्या तांत्रिक नियोजनावर या बैठकीत चर्चा झाली. बाल साहित्यिकांची लेखणीच भारताचं नाव उज्ज्वल करेल अशा शब्दात साहित्यिक अनिल अवचट यांनी बालसाहित्याचं महत्व अधोरेखित केलं. कालपासून जळगाव इथं सुरू झालेल्या 4 दिवसीय कुमार साहित्य संमेलनात त्यांची प्रकट मुलाखत झाली, त्यावेळी त्यांनी बालसाहित्याविषयीचे त्यांचे विचार मांडले. आजचं सामाजिक स्वास्थ्य दूषित झालं असल्याचं मत त्यांनी मांडलं. ही परिस्थिती बदलण्यासाठी बालसाहित्यिकांनी प्रबोधनपर साहित्य निर्माण करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. बाल साहित्यिक गौरव महाजन यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं. मनोरंजनपूरक साहित्याबरोबरच ज्ञानाधिष्ठित साहित्याचीही समाजाला गरज असल्याचं मत त्यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात व्यक्त केलं. 4 दिवस चालणाऱ्या या संमेलनात कवी संमेलन, कथाकथन, मान्यवर साहित्यिकांच्या प्रकट मुलाखती अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठा समाज, मुस्लिम, लिंगायत आणि मातंग समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आरक्षण द्यावं या प्रमुख मागणीसाठी आपल्या इतर मागण्यांसाठीही लातूरात काल बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. वेगवेगळ्या जातींचे स्वतंत्र मोर्चे काढून बहुजनात फूट निर्माण करण्यापेक्षा सर्व बहुजनांनी एकत्र येऊन मागण्या मांडण्यासाठीचं या मोर्चाचं आयोजन केल्याचं विविध संघटनेच्या नेत्यांनी सांगितलं. अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करावी, तसंच महिलांच्या संरक्षणासाठीच्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी अशा 33 मागण्यांचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं. आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्टिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया. प्रसार भारती, भारत लोकसेवा प्रसारक, प्रादेशिक वृत्त विभाग, दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून 20 जानेवारी 2017 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग, दूरदर्शन केंद्र, पीबी मार्ग, वरळी, मुंबई 30 या पत्त्यावर पाठवावेत. अर्ज आणि अधिक माहिती www.ddkmumbai.org या संकेतस्थळावर उपलब्ध. अहमदनगरजवळ केके रेंज इथं कवचित कोर केंद्र आणि शाळा तसंच मॅकेनेस इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या वतीनं काल युद्ध सराव आणि गोळीबाराची प्रात्यक्षिक, संचालन अभ्यास आणि अत्याधुनिक युद्ध साहित्याचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. क्षमता, दक्षता आणि पूर्वतयारीच्या प्रात्यक्षिकात सैनिकांनी कर्णभेदी आवाजात आपल्या अचूक माऱ्यानं उपस्थित दर्शकांचं लक्ष वेधून घेतलं. युद्ध सामग्रीपैकी T-90 टँक हे उपस्थितांचं मुख्य आकर्षण ठरलं. तसंच हवाई दलाची हेलिकॉप्टर्स आणि विमानांचीही प्रात्यक्षिक दाखवण्यात आली. अफगाणिस्तानमध्ये काबूलसह इतर शहरांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये सुमारे 50 जण ठार झाले. संयुक्त अरब अमिरातीच्या राजदूतांच्या भेटीदरम्यान दक्षिण कंदाहारमध्ये तिथल्या राज्यपालांच्या संकुलामध्ये एका सोफ्यामध्ये लपवलेल्या बॉम्बचा स्फोट झाला, त्यात 9 जण ठार झाले. कंदाहारचे राज्यपाल आणि अमिरातीचे राजदूत त्यात किरकोळ जखमी झाले.
त्यापूर्वी काही तास आधी काबूलमध्ये संसदेच्या इमारतीबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात 30 जण ठार झाले तर 80 जण जखमी झाले. अस्थिर समजल्या जाणाऱ्या हेल्मंड प्रांताची राजधानी लष्करगाह इथे एका आत्मघाती हल्लेखोरानं केलेल्या बॉम्बस्फोटात 7 जण ठार झाले. या हल्ल्यांची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेनं स्वीकारलेली नाही, मात्र काबूलमध्ये झालेला स्फोट आपण घडवला असल्याचं तालिबान या संघटनेचं म्हणणं आहे. पुण्यातले चित्रकार सचिन अकलेकर यांचं अव्यक्त हे चित्र प्रदर्शन मुंबईतल्या जहांगीर कला दालनात भरण्यात आलं आहे. निसर्गाचं सौंदर्य आणि शक्ती ही मानवाला नेहमीच समृद्ध करत आलेली आहे आणि तोच आविष्कार अकलेकर यांनी आपल्या चित्रांमधून रसिकांसमोर मांडलेला आहे. 15 जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहील. कर्णधार म्हणून आपला अखेरचा सामना खेळणाऱ्या महेंद्रसिंग धोनीनं काल इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात 40 चेंडूत नाबाद 68 धावा ठोकल्या. मुंबईत ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रेक्षकांनी धोनीची फलंदाजी पाहायला गर्दी केली होती. त्यांच्या अपेक्षा धोनीनं पूर्ण केल्या. त्याच्या घणाघाती फलंदाजीबरोबरच अंबाती रायडूचं शतक आणि युवराज सिंगच्या अर्धशतकाच्या जोरावर भारत अ संघानं 50 षटकात 305 धावा केल्या. मात्र इंग्लंडच्या संघानं हे आव्हान यशस्वीरित्या पेललं, त्यामुळे कर्णधार म्हणून अखेरचा सामना मात्र धोनीला जिंकता आला नाही. इंदूरमध्ये सुरू असलेल्या रणजी करंडक स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात आज दुसऱ्या दिवशी गुजरातच्या संघाला दबावाखाली ठेवण्याचे मुंबईचे प्रयत्न सुरू आहेत. गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना झटपट बाद करण्यामध्ये मुंबईच्या गोलंदाजांना यश आलं. शार्दूल ठाकूरनं गुजरातच्या गोहिलला केवळ 4 धावांवर बाद केलं तर अभिषेक नायरनं पीके पांचाळला 6 धावांवर तंबूत धाडलं. मात्र त्यानंतर कसोटीवीर आणि गुजरातचा कर्णधार पार्थिव पटेल मुंबईच्या गोलंदाजीचा समाचार घेत आहे. त्यानं खेळपट्टीवर येत्या क्षणी 4 चौकारांसह 16 चेंडूत 20 धावा फटकावल्या. काल मुंबईचा डाव 228 धावात आटोपला होता. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या 10 महानगरपालिका आणि 26 जिल्हा परिषद निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर होण्याची शक्यता. या निवडणुकांसंदर्भात मुख्यमंत्री आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष यांच्या दरम्यान आज बैठक. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर देशभरातल्या बँकांमध्ये जमा झालेल्या ठेवींमध्ये कर बुडवलेल्या सुमारे 3 ते 4 लाख कोटी रुपयांचा भरणा झाल्याचा प्राप्तिकर विभागाचा संशय. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष आणि गोवा भाषा सुरक्षा मंच यांची युती. आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये युती करण्यासंदर्भात भाजपानं आपली भूमिका स्पष्ट करावी, उद्धव ठाकरे. रस्ते महामार्गावर अपघात प्रमाण क्षेत्र निश्चित करण्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे राज्यांना निर्देश. आणि अफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटांच्या मालिकेत 50 ठार 80 जखमी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.